कुर्ल्याच्या लोकमान्य टिळक टर्मिनसवरच्या IRCTCच्या जनहार कॅन्टीनमध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. या आगीत सुदैवानं जीवितहानी झाली नाही किंवा या आगीत कुणीही जखमी झालं नाही. मुंबई सेंट्रल आणि CSMT स्थानकांच्या धर्तीवर कुर्ला टर्मिनसवरही पॉड हॉटेल बनवण्याचं काम सुरू होतं. हे काम सुरू असताना लागलेली आग ही जनआहार कॅन्टीनपर्यंत पसरली. हाती आलेल्या माहितीनुसार कुर्ला टर्मिनसच्या बुकिंग आणि वेटिंग हॉलमध्ये ही आग लागली होती. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या. या आगीनंतर पोलिसांनी सर्व प्रवाशांना रेल्वे स्थानकातून बाहेर काढलं, पण ही आग नेमकी कशामुळे लागली ते अजूनही समजू शकलेलं नाही. मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकात आज अचानक आग लागली, मात्र सुदैवाने या आगीवर लवकरच नियंत्रण मिळवण्यात आलं. मी सध्या याच LTT स्थानकाच्या समोर आहे. आपण पाहत आहे या स्थानकामध्ये जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराच्या बाजूलाच आरक्षण केंद्राच्या वरती एक पॉड हॉटेल तयार करण्याचं काम चालू होतं. ज्याप्रकारे मुंबई सेंट्रल आणि CSMT स्थानकामध्ये पॉड हॉटेलची सुविधा आहे, त्याचप्रकारे हे देखील हॉटेल या ठिकाणी बनवण्यात येत होतं. IRCTCमार्फत हे काम सुरू करण्यात आलं होतं, पण याच कामाच्या ठिकाणी अचानक आग लागली. ही आग 2:45 ते 3 दरम्यान लागली होती आणि हळूहळू ही आग पसरली आणि बाजूला असलेल्या IRCTCच्याच जनआहार या कॅन्टीनपर्यंत ही आग पोचली. जनआहार केंद्रातले कर्मचारी आहेत, त्यांनी या जनआहार केंद्रामध्ये जे सिलेंडर होते ते सिलेंडर देखील हे बाजूला काढले आणि या सिलेंडर बाजूला काढल्यामुळे ही जी आग आहे ती लवकरात लवकर आटोक्यात आली. या संपूर्ण आगीचं कारण काय आहे ते शोधण्याचं काम आता फायर ब्रिगेडकडून करण्यात येतं आहे. याच्यासोबतच RPF देखील आता या संदर्भामध्ये काहीतरी कारवाई करेल अशी शक्यता आहे. GRP या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करण्याची देखील शक्यता आता सांगितली जाते. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.